2002 सालच्या गुजरात दंगलीं प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट मिळाली आहे. या दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश नानावटी आयोगानं आपला अंतिम अहवाल आज गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सादर केला. या अहवालात मोदींना क्लीन चिट देण्यात आली आहे, त्यामुळे दंगली प्रकरणी मोदींच्या भूमिकेवर उठणाऱ्या सवालांना आता पूर्णविराम लागणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, नेमकं काय म्हटलेलं आहे अहवालामध्ये? अनुपमा, 2002 साली ज्या दंगलीच्या होत्या त्या दंगलीमध्ये नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष हात आहे असा आरोप करण्यात आला होता आणि या संदर्भात जनहित याचिका सुद्धा दाखल केली होती. आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी ही याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर या जनहित याचिकेनंतरच कमिटी नेमण्यात आली होती, नानावटी आयोग नेमण्यात आला होता. मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये हे संपूर्ण जो तपास आहे तो पूर्ण झाला नव्हता. तब्बल 24 वेळा यासाठी अवधी मागवण्यात आलेला आहे, वेळ वाढवण्यात आलेली आहे, कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि आता त्याचा रिपोर्ट जो आहे तो सबमिट करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. या रिपोर्ट मध्ये नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष कोणताही सहभाग नाही, विरोधामध्ये कोणतेही पुरावे नाही आहेत, तशा प्रकारचे कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत, तसेच त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी कोणीही आलेलं नाहीये. त्याच्यामुळेच नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात येत आहे असं सुद्धा नानावटी आयोगाच्या या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान पदी असलेले नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र काँग्रेसकडून आणि इतर पक्षांकडून सुद्धा आता तिकट प्रतिक्रिया येत आहेत आणि यावर कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा अपील केलं जाऊ शकतं. मात्र अहवाल जो आहे तो आता अहवालामध्ये तरी सध्या तरी नरेंद्र मोदी यांना दिलासा देण्यात आलेला आहे. अनुभव, नक्की धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.